आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी केले आवाहन महाराष्ट्रातील पहिला आळा वेगळा कृतार्थ सोहळ्याचा आयोजन राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर व राज्य समन्वयक सचिन पाटील यांनी केले शारीरिक शिक्षण देणारे शिक्षक हे अध्यापनाबरोबरच स्पर्धेची तयारी करणे खेळाडूंना स्पर्धेस घेऊन जाणे रात्री कितीही वेळ झाला तरी खेळाडूंना घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडत असतात ज्या शिक्षकाने रात्रंदिवस मेहनत करून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य संपादन करणारे खेळाडू घडवण्याचं काम केलं त्यांचा मात्र समाजाकडून शासनाकडून पाहिजे तसा मानसन्मान मिळत नाही त्यामुळे शासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही शासन भेद करत आहे राज्य क्रीडा शिक्षक महासंघामार्फत क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सन्मानपत्र सन्मानचिन्ह रोख रक्कम शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून क्रीडा क्षेत्रातील महान व्यक्तींच्या हस्ते शाही समारंभात पुरस्कार दिले जाणार असून पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर व राज्य समन्वयक सचिन पाटील यांनी केलं आहे राज्यस्तरावरचा हा क्रीडा शिक्षकांना दिला जाणारा पहिला पुरस्कार असून शालेय स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे गुणवत्तेवर हे पुरस्कार दिले जाणार आहेत प्रत्येक जिल्ह्यातून एक याप्रमाणे गुणांकनानुसार छत्तीस आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार दिले जाणार आहेत त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील योगदान सेवा व क्रीडा क्षेत्राशी बांधिलकी असणाऱ्या शिक्षकांना किंवा व्यक्तींना तसेच खेळवाढीसाठी वेगळी वाट हाताळणाऱ्या खेळ संघटना स्पोर्ट्स क्लब क्रीडा पत्रकार यांना देखील राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या पुरस्कारासाठी नामांकन जाहीर करून निवड केली जाणार आहे त्यामुळे खेळाडू खेळलेल्या प्रमाणपत्राची झेरॉक्स मुख्याध्यापक शिक्क्यासह महासंघाकडे श्री टेकाडे शिरीष सदाशिव जय मल्हार चौक रेल्वे स्टेशन अहमदनगर या पत्त्यावर पाठवून द्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे